समर्थ फर्निचर अँड मॉल, प्रत्येक राजकुमारीसाठी आई वडिलांची माया असलेलं फर्निचर। खास लग्न बस्त्यासाठी 31,000 रुपयांपासून पॅकेज सुरू। शाखा नंबर 1 फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी तालुका संगमनेर, आणि शाखा नंबर 2 कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले। संपर्क 98569664663 आणि 92 84 25 76 19। संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक गावामध्ये अचानक अवकाळी आलेल्या पावसानं आणि गारपिटीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, तर मांडवेसह शिंदोडी बिरेवाडी अशा भागांमध्ये देखील पिकांचं मोठं नुकसान झालंय। मांडवे बुद्रुक येथील पांडुरंग झिटे यांच्या शेतामधील गहू कांदा या पिकाचं मोठं नुकसान झालंय, तर अजून कामगार तलाठ्यांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केलेली नाही। मागील वर्षी देखील अवकाळी पावसानं मोठी नुकसान झाली, त्यावेळी देखील तलाठ्यांनी आमच्याकडे पाहणी केली नाही। काल अवकाळी पाऊस झाला, त्या पावसाने आमची एवढी नुकसान झाली की काय माप नाही त्याला, तर आमचा खायचा प्रश्न सुद्धा अवघडी होते, तर आम्ही काय करायला पाहिजे नेमकं? आता काल गारपीट झालं, रात्री परत पाऊस झाला, त्या असं गावचं नुकसान झाली, ते सालाबादप्रमाणे एकदाच पीक येते, तर काय करायचं? त्याच्या अगोदर कांद्याने गेले नेमकं, आम्ही खायचं काय भाऊ? आमचं तिथं पंचनामे करायला पाठीमागच्या वेळेस कांदे गेले तरी कोणी आलं नाही, आणि आता पण एवढी नुकसान झाली तरी तलाठी फिरकायला सुद्धा तयार बी नाही आमच्याकडे, तर तेव्हा आम्ही काय करायला पाहिजे? आम्ही कोणाकडे न्याय मागायला पाहिजे? तेव्हा त्वरित येऊन तलाठीने पंचनामे करायला पाहिजे आणि आमची शेतकऱ्यांसाठी काहीतरी न्याय मिळायलाच पाहिजे। तर मांडवे बुद्रुक येथील नदीच्या कडेला राहत असलेले दत्तात्रय आष्टेकर यांच्या वीटभट्टीची देखील यामध्ये मोठी नुकसान झाली आहे, शासनानं या नुकसानीची दखल घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। रमजान शेख, सी न्यूज मराठी, साकूर।